सगळीकडे बाप्पाचं जल्लोषात आगमन झालेलं आहे असं असतानाच मनमाड येथून नाशिक मुंबईकडे रोज अपडाऊन करणाऱ्या सर्वधर्मीय चाकरमाळ्यांनी देखील मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये उत्साहात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गेल्या 23 वर्षापासून गोदावरी एक्सप्रेस मध्ये श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आजची ही पहिली आरती नगराध्यक्ष पद्मावती धात्रक आणि माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या हस्ते करण्यात आली. मनमाड शहरातून मोठ्या संख्येनं नोकरदार व्यापारी विद्यार्थी हे गोदावरी एक्सप्रेसनं नाशिक मुंबईकडे अपडाऊन करतात. प्रवासात कोणतंही विघ्न येऊ नये, सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये जातीय सलोखा आणि दृढ व्हावा या उद्देशामुळेच 1996 साली हिंदू मुस्लिम चाकरमाळ्यांनी एकत्र येत गोदावरी एक्सप्रेस सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून अगदी आजपर्यंत गेल्या 23 वर्षापासून गोदावरी एक्सप्रेस मध्ये अविरत बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी 5 बोगीची आकर्षक पद्धतीनं सजावट केली आहे. सकाळची आरती मनमाडला तर सायंकाळची आरती नाशिक रोडला केल्यानंतर गाडीतील प्रवाशांना प्रसाद वाटप केला जातो. गोदावरी एक्सप्रेस मध्ये साजरा होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाची अगदी राज्यभर ख्याती आहे.